विश्वासाचं परिपूर्ण नाव म्हणजे चौधरी पाटील यांचं समर्थ फर्निचर अँड मॉल, भव्य मान्सून धमाका, ब्रँडेड कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचर मॉल, 0% व्याजदरानं बजाज फायनान्स आणि टीव्हीएस फायनान्स उपलब्ध. समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर, सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी. संपर्क 74999 12096 आणि 95527 51727. कर्जत तालुक्यातील देऊळवाडी या ठिकाणी 375 कोटी खर्चाच्या 400 KV या उच्च क्षमतेच्या उपकेंद्राच्या कामाचं भूमिपूजन गुरुवारी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झालं. जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे, खासदार सुजय विखे यांचीही यावेळी उपस्थिती होती. जिल्ह्यातील बाबळेश्वर नंतर हे सर्वात मोठं उपकेंद्र असणार असून नगर, पुणे आणि सोलापूर अशा 3 जिल्ह्यातील अनेक भागांना या ठिकाणावरून वीज वितरित होणार आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेची माहिती यावेळी बावनकुळे यांनी दिली. सरकारमध्ये मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेचं पर्व सुरू झालं आहे. या पर्वामध्ये ज्या गावांनी 10 एकर जमीन सरकारला दिली, शासकीय जमीन असो खाजगी असेल, तर आम्ही त्यांना रेंट देऊ. त्या जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प टाकायचा. सरकार पैसे खर्च करेल, काही इन्व्हेस्टर येतील. त्या प्रकल्पाचं बांधकाम या ठिकाणी 8 जागेवर सुरू झालं अहमदनगर जिल्ह्यात. महाराष्ट्रात आपण अनेक ठिकाणी सुरू करतो आहे. मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेचा सोलर प्रकल्प त्या गावात सुरू झाल्यानंतर त्या गावातल्या शेतकऱ्यांना दिवसाने 8 तास वीज देण्याची योजना आहे. 328 दिवसाने वीज मिळणार आहे. ही वीज 2 रुपये 63 पैशात मिळणार आहे. कोळशाची वीज आणायला 6 रुपये 60 पैसे खर्च येतो. ही वीज 2 रुपये 63 पैशाने मिळणार. शेतकऱ्याकडनं आपण केवळ 1 रुपया 40 पैसेच घेतो, तेवढेच शेतकऱ्याला द्यावे लागणार. गाव तिथे वीज प्रकल्प उभा झाला तर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन लाईनला लोड येणार नाही, भार येणार नाही. आणि हा शाश्वत वीज प्रकल्प आहे. गव्हाणकुंडला पूर्ण होतो आहे, राळेगण सिद्धीला पूर्ण झाला आहे, राळेगावला सिद्ध पूर्ण झाला आहे. पुढच्या काळामध्ये राज्यातले संपूर्ण 42 लाख शेतकरी सौर ऊर्जेवर आणण्याचा हा एक मोठा निर्णय सरकारचा आहे, शाश्वत निर्णय आहे. आणि त्यामुळं पुढचा काळ हा सौर ऊर्जेचा आहे. किती मेगावॅट वीज निर्मिती होईल? 1 मेगावॅटला 200 शेतकरी आपण शिफ्ट करू शकतो. जेवढे शेतकरी त्या भागात असतील तेवढ्या मेगावॅटचे प्रकल्प चालू करू. जसं गव्हाणकुंडला 20 मेगावॅट आहे, 4000 शेतकरी गेले. असं जर उद्या अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामपंचायतनी जर जमिनी दिल्या तर त्या गावात वीज प्रकल्प उभे होतील. त्या गावातले गव्हर्नमेंट जेवढे स्ट्रक्चर्स आहेत, शाळा, दवाखाने, अंगणवाड्या, या सौर ऊर्जेवर जातील. आणि त्या गावातले शेतकरी सौर ऊर्जेवर जातील. मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये हा मोठा गेम चेंजर आहे. 6 रुपये 60 पैसे कोळशाची वीज घेण्यापेक्षा 2 रुपये 60 पैसे गावात वीज तयार करण्याचे प्रकल्प आहेत. राज्यातील 42 लाख शेतकऱ्यांसाठी ही योजना असून मागेल त्या गावांनी 10 एकर जागा उपलब्ध करून दिल्यास शासनाच्या निधीमधून हा सौर ऊर्जा प्रकल्प उभा करून दिला जाईल. या माध्यमातून दिवसाला रोज 8 तास स्वस्तामध्ये वीज उपलब्ध होणार आहे, अशीही माहिती यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, कर्जत.